आगे जा रहे हो। नहीं कर रही बैठ कर क्या मत सीखो रोज सांगा मला रोज सर काय सगळं प्रकरण आहे आणि कोण झालाय काय सविस्तर माहिती काल दिनांक 14 रोजी 6:30 दरम्यान यातील जे मयत आहेत मिर्झा मुझफ्फर हे बस स्टँडवरून एका रिक्षामध्ये पॅसेंजर रिक्षामध्ये बसले होते आणि सिटी चौक येथे उतरणार होते। सिटी चौक आल्यानंतर पुन्हा त्यांनी कामाक्षी चौक येथे उतरले ते आणि भाड्याची रक्कम जो आहे आरोपी त्याला त्यांनी 20 रुपये भाडं दिलं होतं, परंतु त्या भाड्यावरून ते 10 रुपयेच झाले असे या बनावून 10 रुपयावरून त्यांच्यात वाद झाला। वाद झाल्यानंतर त्यांच्यामध्ये आपसामध्ये भांडणं झाल्यानंतर बऱ्याच लोकांनी ते सोडवले, परंतु त्यांच्या नाकाला मार लागल्यामुळे नाकातून रक्त येत होतं आणि या असे भांडणं लोकांनी सोडवल्यानंतर आम्ही डायरेक्ट लगेच पोलीस पाठवले आणि तिथं भांडणं सुटले नंतर तो रिक्षावाला गेला निघून। त्यानंतर यातील जो मयत आहेत ते पोलीस स्टेशनला आले, यातून आपण मेडिकल मेमो घेऊन गेले आणि घाटीमध्ये जात असतानाच ते मरण पावले। त्या दृष्टीने आम्ही लगेच गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपीला अरेस्ट करण्यात आलेले आहे। रिक्षा चालक आणि याच्यामध्येच मारहाण झाली भाड्याच्या पैशावरून आणि त्याच्यामध्ये त्यांच्या नाकाला मार लागला होता, तो त्याच्या हाताची कोणी वगैरे लागली असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्या दृष्टीने त्यांच्या नाकातून रक्त येत होतं आणि ही मार लागल्यानंतर तो आपल्याकडून मेडिकल मेमो घेऊन गेला होता। घटनेनंतर आरोपीला तात्काळ आमच्याकडे विशेष पथकाचे APS सय्यद साहेब आहेत आणि त्यांची टीम तात्काळ एक अर्धा तासाच्या आत आरोपी आम्ही अरेस्ट केला।